तेजस्विनी बिग टीव्ही मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया ताज्या घडामोडी। कुपवाड शहरातील भाजपला बळकटी मिळणार का? नगरसेवक प्रकाशढंग यांच्या कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र देणार याकडे लागल्या अनेकांच्या नजरा। कुपवाड शहरात उद्या रविवारी 14 फेब्रुवारीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील हे भाजपचे नगरसेवक प्रकाशढंग यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमास हजेरी लावणार आहेत। कुपवाड शहरातील भाजपला बळकटी देण्यासाठी पक्षातील ज्येष्ठ नेतेमंडळी उद्या कुपवाड शहरात दाखल होत आहेत। या निमित्ताने कुपवाडमधील काही युवा नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची दाट शक्यता वाटते। कुपवाड शहरात भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस यांचाही दबाव गट आहे, तरी विरोधी पक्षाला शह देण्यासाठी तसेच पक्षवाढीसाठी बांधणी करण्याच्या उद्देशाने उद्याच्या कार्यक्रमात नेतेमंडळी कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र देणार याकडे शहरातील राजकीय मंडळींच्या नजरा लागून राहिल्या आहेत। कुपवाड शहर भारतीय जनता पार्टीचे मुख्य कार्यालय तसेच नगरसेवक प्रकाशढंग यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन असा संयुक्त कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमवेत खासदार संजय काका पाटील, आमदार सुधीरदादा गाडगीळ, आमदार सुरेशभाऊ खाडे, शेखर इनामदार, मकरंद देशपांडे, दीपकबाबा शिंदे, दिनकर तात्या पाटील, नीताताई केळकर, नितीनराजे शिंदे, सुरेश आवटी, पैलवान दिलीप सुरवंशी, मोहन वनकंडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत। सदरचा कार्यक्रम उद्या रविवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी जुन्या मिरज रोडवरील थोरला गणपती चौकात सायंकाळी 6 वाजता होणार असल्याचे नगरसेवक प्रकाशढंग यांनी सांगितले।